नमस्ते मित्रांनो, गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, शाळांसंदर्भामध्ये मोठी बातमी आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती मार्च महिन्यापासून शाळा बंद असताना आता प्रथम सत्र परीक्षा घ्यायची की नाही या संदर्भातला संभ्रम हा सरकारने दूर केलेला आहे. 6 महिने झालेले आहेत प्रथम सत्र सुरू होऊन, मात्र आता परीक्षा या रद्द केल्या जाणार आहेत या प्रकारची अपडेट मिळत आहेत. त्याचबरोबर 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. या संदर्भात सुद्धा तयारी सुरू आहे. सविस्तर आपण या संदर्भात पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. संकट काळामध्ये शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील अशा पद्धतीने कोणतीही परीक्षा घेऊ नये, अन्यथा त्याला संबंधित मुख्याध्यापक जबाबदार असतील असे आदेश शिक्षण विभागाने यापूर्वीच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षी दिवाळीपूर्वी होणारी प्रथम सत्र परीक्षा यंदा होणार नसून त्याबाबत शालेय शिक्षण विभाग सरकारला अहवाल देणार आहे. दरवर्षी 15 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर ऑगस्टमध्ये प्रथम घटक चाचणी, तर दिवाळीपूर्वी प्रथम सत्र परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर जानेवारी दुसरी घटक चाचणी, तर मार्चमध्ये द्वितीय सत्र परीक्षा घेऊन उन्हाळी सुट्टी सुरू केली जात होती. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू झाल्याची औपचारिक घोषणा झाली. परंतु लेखी आदेश नसल्याने संभ्रमात पडलेल्या पुणे बोर्डाचे 10वी 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रकही लांबणीवर पडले आहे. तत्पूर्वी राज्यातील 1,08,000 शाळांअंतर्गत 2,24,00,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांची शाळांमध्ये बोलावून परीक्षा घेणे सद्यस्थितीत धोकादायक मानले जात आहे. पालकांनीही त्यासाठी संमती दिलेली नाही, त्यामुळे प्रथम घटक चाचणी व प्रथम द्वितीय सत्र परीक्षा रद्द करून थेट वार्षिक परीक्षाच घेण्याच्या निर्णयावर विचारविनिमय सुरू आहे. परिस्थिती पाहून सरकारला जाईल अहवाल. राज्यातील शाळांमधील सुमारे 2.25 कोटी मुले कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून घरी बसून शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीपूर्वी घेणे शक्य नाही. परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून राज्य सरकारला पत्र पाठवून अभिप्राय घेतला जाईल. त्यानंतरच परीक्षांचे नियोजन शाळांना काही दिवसांपूर्वी कळवण्यात येईल. हे दिनकर पाटील जे आहेत संचालक शालेय शिक्षण विभागाचे, त्यांनी म्हटलेलं आहे. 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन. दरवर्षी 10वी 12वीसाठी साधारणपणे 35 लाखांपर्यंत मुले प्रवेशित असतात. या मुलांना आता ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची सोशल डिस्टन्स ठेवून शाळांमध्ये बोलावून प्रात्यक्षिक आणि वार्षिक परीक्षा घेणे अशक्य मानली जात आहे. अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसून लसही उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे पुणे बोर्डाने सार्वजनिक आरोग्य विभागाचा अभिप्राय मागवला आहे. त्यानुसार त्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेता येतील का याची चाचपणी आता सुरू झाल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.